जय महाराष्ट्र। मी अनिकेत पेंडसे, मेट्रो महाफास्ट मध्ये तुमचं स्वागत। पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत 20 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूयात मेट्रो घडामोडींना। राज्यातील 10 महापालिका आणि 11 जिल्हा परिषदांसाठी मोठ्या उत्साहात मतदान झालं। विशेष म्हणजे यंदा मुंबईसह सर्वच महापालिकांच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली आहे। यंदा मुंबईत 52.17% एवढं विक्रमी मतदान झालं। या सर्वच महापालिकांसाठी येत्या 23 तारखेला सकाळी 10 वाजता मतमोजणी केली जाणार आहे। मुंबईमध्ये मतदार यादीत घोळ पाहायला मिळाला। वांद्रे परिसरात मतदार यादीत नाव नसल्यानं लोकांना मतदानापासून वंचित राहावं लागलं, तर मानखुर्द, कुर्ला, घाटकोपर, चेंबूर, टिळकनगरमध्ये मतदान यादीत नाव नसल्यानं मतदारांचा गोंधळ उडाला। त्यावरून मानखुर्दमध्ये शिवसेना भाजपमध्येही वाद झाला। मतदार याद्यांनंतर आता मतदान ओळखपत्रातही घोळ असल्याचं समोर आलंय। मानखुर्दमध्ये एका महिलेच्या ओळखपत्रावर नाव तिचं, मात्र फोटो दुसऱ्याच महिलेचा आहे। कौशल्या इरकर यांच्या ओळखपत्रावर दुसऱ्या महिलेचा फोटो आहे, त्यामुळे त्यांना मतदान करता आलं नाही। ठाण्यातील अंबिकानगरच्या प्रभाग क्रमांक 17 सेनेचे शहाजी जावीर यांना मारहाण करण्यात आले। शहाजी जावीर यांच्यावर पैसे वाटत असल्याचा आरोप होतोय। दरम्यान पैसे आणि लिस्ट सोबत वाघे पोलिसांनी शहाजी जावीर यांना ताब्यात घेतले। शिवसेनेच्या शहाजी जावीर यांना मारहाण करण्यात आलेली आहे। बीएमसी निवडणुकांमध्ये शिवसेनेवर सर्वाधिक सट्टा लावण्यात आला आहे। सट्टेबाजांनी शिवसेनेला सर्वाधिक पसंती दिली आहे। बीएमसी निवडणुकीवर 2000 कोटींचा सट्टा लावण्यात आल्याची माहिती आहे। शिवसेना 100 जागा जिंकणार असल्याचा सट्टेबाजांचा अंदाज आहे। शिवसेनेचा भाव 34 पैसा असा आहे, तर भाजपला 50 जागा मिळण्याचा सट्टेबाजांचा अंदाज आहे। भाजपला बहुमत मिळालं तर 4 रुपये 10 पैसे भाव देण्यात आला आहे। चलनातनं बाद करण्यात आलेली 1000 रुपयांची नोटही नव्या स्वरूपात लवकरच व्यवहारात येणार आहे। आरबीआयनं 1000 रुपयाच्या नव्या नोटांची छपाई सुरू केली आहे। पुढच्या काही महिन्यांमध्ये 1000 रुपयांची नोट चलनात आणली जाईल। तिचं स्वरूप आणि आकार बदललेला असेल। रिलायन्स जिओची हॅपी न्यू इयर ऑफर 31 मार्चला संपल्यानंतर 1 एप्रिलपासून दर आकारले जाणार आहेत। मात्र केवळ डेटा पॅकसाठी पैसे लागणार असून व्हॉइस कॉलिंग सेवा मोफत करण्यात आली आहे। जिओ प्राईम मेंबरशिप ही नवी योजना जिओनं लॉन्च केली आहे। 1 ते 31 मार्च दरम्यान जिओची मेंबरशिप घेता येईल। फरार उद्योगपती विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी सरकारच्या हालचालींना वेग आला आहे। विजय मल्ल्या सध्या लंडनमध्ये राहतोय। त्याची भारत वापसी करण्याच्या मुद्द्यावर आज ब्रिटनचे 5 सदस्यांचे प्रतिनिधीमंडळ आणि परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांची भेट झाली। या भेटीत मल्ल्याला भारतात आणण्यासंदर्भातही बोलणी झाल्याची माहिती समोर आली आहे। ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी सरकार देखरेख समिती केव्हा स्थापन करणार असा सवाल उच्च न्यायालयानं केला आहे। शांतताप्रवण क्षेत्रात रॅली काढून आणि मंडप उभारून ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करता पोलिसांना निर्देश देण्यासाठीची समिती कधी अस्तित्वात येईल असा प्रश्नही न्यायालयानं सरकारला विचारला। रेल्वेचा प्रवास सुखकर करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं रेल्वेमध्ये आणि देशातील सर्व स्थानकांवर नेक्स्ट जनरेशन वायफाय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे पुढच्या काळात रेल्वे प्रवासी रेल्वेत आपल्या मोबाईलवर लाईव्ह टीव्ही, लाईव्ह क्रिकेट बातम्या बघू शकतील। सुरुवातीला दुरांतो, राजधानी शताब्दी या सुपरफास्ट ट्रेनमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। मोबाईल तिकीट सुविधा रेल्वेकडून सुरू करण्यात आल्यापासून प्रवाशांकडनं चांगला प्रतिसाद मिळतोय। सुरुवातीला 3 ते 4 हजार तिकीटं मोबाईल तिकीट सेवेतनं काढली जात होती, मात्र प्रिंटची सेवा देण्यात आल्यानंतर आता मध्य रेल्वे मार्गावर दररोज 3500 आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 2500 तिकीटं काढली जात आहेत। सिप्स वांद्रे कुलाबा या मेट्रो 3 मार्गावर सध्या मार्गिकेचं काम सुरू असून या कामाच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण वाढलंय। या कामाचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार रहिवाशांनी MSRDCकडे केली आहे। त्यानुसार ज्या ज्या रहिवाशांना त्रास होतो त्यांना साऊंड प्रूफ विंडो लावून देण्यात येणार आहे। मध्य रेल्वे RPFकडून नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात फेरीवाल्यांविरोधात विशेष कारवाई सुरू केली आहे। या कारवाईत आतापर्यंत 1432 फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत 5,38,000 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे। तसंच ठाणे कल्याण स्थानकात RPFकडून सर्वाधिक लक्ष केंद्रित करत जादा मनुष्यबळ तैनात करण्यात आलं आहे। वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं जलवाहतुकीला प्राधान्य देण्याचं धोरण आखलंय। जलवाहतुकीसाठी ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे जेट्टी बांधण्याला प्राधान्य दिलं जाणार आहे। राज्यातील नद्यांचाही जलवाहतुकीसाठी वापर करण्यात येणार आहे। नदीवरील पुलांचं बांधकाम करताना जलवाहतुकीसाठी सुयोग्य असं अंतर ठेवणं बंधनकारक करण्यात आलंय। वाहतुकीचे नियमन करताना हुल्लडबाज वाहनचालकांकडनं हल्ले होतात। या होणाऱ्या हल्ल्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेनं सुमारे 250 पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना मार्शल आर्टचे धडे दिले। ठाण्यात 7 दिवस झालेल्या या कार्यशाळेत विविध विषयांवर वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं।
वसई विरार पालिकेच्या परिवहन सेवेची एसी बस सेवा विरार ते मुंबई मार्गावर सुरू करण्याचा ठराव महापालिका महासभेत मंजूर करण्यात आला आहे। विरार ते सिप्स अंधेरी मुंबई व्हाया भांडूप आणि विरार ते भांडूप व्हाया जोगेश्वरी लिंक रोड या मार्गावर बस सेवा सुरू करण्यात येणार आहे। नवी मुंबई महापालिकेमार्फत परिसरातील 6 विनापरवाना मोबाईल टॉवर हटवण्यात आले। रहिवासी ठिकाणी तसंच कंपन्यांच्या आवारात हे टॉवर्स उभारण्यात आले होते। नोटीस बजावूनही कंपनीकडून परवानगीची पूर्तता न झाल्याने ते टॉवर हटवून साहित्य जप्त करण्यात आले। मुंबई विद्यापीठाचा गोंधळ पुन्हा एकदा उजळत आलाय। लॉच्या परीक्षेला बसणाऱ्या 64 विद्यार्थ्यांना गैरहजर दाखवून नापास करण्यात आलं होतं। त्यापैकी 90% विद्यार्थी या परीक्षेत पास झालेत। हे विद्यार्थी पास झाल्यामुळे आता त्यांना मे मध्ये होणारी परीक्षा देता येणार आहे। दरम्यान मुंबई विद्यापीठातील कॉम्प्युटरमधील सिस्टीम बिघाडामुळे हा प्रकार घडला होता। मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे 3 महिन्यांपासून बंद असलेलं वेतन पुन्हा सुरू होणार आहे। शिक्षकांना 3 महिन्यांचं थकित वेतनही मिळणार आहे। तसं लेखी पत्र शिक्षण निरीक्षकांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांना दिलंय। शिक्षकांचं वेतन सुरू होण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आल्याचं शिक्षण निरीक्षकांनी लिहिलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं। नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम करणाऱ्या GVK कंपनीला वित्त संस्थांकडून आर्थिक जुळवाजुळव करण्यास या कंपनीला 6 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे। त्यामुळे कंपनीला एखाद्या बँकेकडून अर्थसहाय्य मिळाल्यानंतर विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे। यासाठी आणखी 4 ते 5 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जाते। मेट्रो महाफास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र।